नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीचा सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आणि टॉपिक वन अँड मेन तर शिकणार आहोत. तर व्हॉट इज दिस? दिस इज चॉक. हाऊ मेनी चॉक? दिस इज ओनली वन चॉक. वी यूज वन व्हेन वी टॉक अबाउट वन ऑब्जेक्ट और वन थिंग. जेव्हा आपण एखाद्या वस्तूविषयी एकच वस्तूविषयी बोलतो तेव्हा त्याला आपण वन म्हणतो. दिस इज ओनली वन चॉक. लुक ॲट दिस. आता बघा, हाऊ मेनी चॉक्स? दिस इज डज हॅव थ्री चॉक्स. वी काउंटिंग वन टू थ्री. डज हॅव मेनी चॉक्स? वी यूज मेनी व्हेन वी टॉक अबाउट ऑब्जेक्ट मोर दॅन वन. जेव्हा आपण एकापेक्षा जास्त वस्तू बोलतो तेव्हा त्यांना आपण मेनी म्हणतो. म्हणजे एकापेक्षा जास्त, मोर दॅन वन. डज आर थ्री चॉक्स अँड डज आर टू बॉल्स. आता पुढे बघू आपण. व्हॉट इज दिस? दिस इज फ्लावर. दिस इज ओनली वन फ्लावर. एफ एल ओ डब्ल्यू ई आर. दिस इज ओनली वन फ्लावर. अँड लुक ॲट दिस पिक्चर. और डज आर थ्री फ्लावर्स. वी काउंट इट वन टू थ्री. डज आर मेनी फ्लावर्स. वी राईट डाऊन हियर फ्लावर्स. एफ एल ओ डब्ल्यू ई आर एस. डज आर मेनी फ्लावर्स मीन्स व्हॉट इज दिस? दिस इज पेन्सिल. हाऊ मेनी पेन्सिल्स? दिस इज ओनली वन पेन्सिल. पी ई एन सी आय एल. This is only one pencil. And we count it 1, 2, 3. Those are three pencils. Pencils. Those are many pencils. And last, what is this? This is cup. This is only one cup. C-U-P cup. And count it. 1, 2, 3, 4. Does that four cups? Means we write here cups. तर बघा, नवीन आपण याच्याकडे बघूया. तर इथे आपल्याला एकच फोर दिसतंय, म्हणजे ओनली वन फ्लावर अँड डज दॅट मेनी फ्लावर्स. मीन्स ओनली वन पेन्सिल अँड डज दीज आर मेनी only one cup and these are many cups. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अशा प्रकारे वन आणि मेनी, वन म्हणजे एकच वस्तू किंवा एकच पदार्थ आणि मेनी म्हणजे मोर दॅन वन, म्हणजे एकापेक्षा जास्त. तर तुम्हाला हे थोडंफार नक्कीच कळलं असेल. थँक्यू.